सर्व उपासक उपासिका बंधु भगिनी वडीलधारी व्यक्तींना सर्वप्रथम मी विनंती करतो, आम्हालाही माहित आहे की कार्यक्रम खूप उशिरा होत चाललेला आहे आणि हे शेवटचं अध्यक्षीय भाषण आहे। अध्यक्षीय भाषण म्हणजे खूप असं कंटाळवाणं वाटतं कधी कधी, कारण की कार्यक्रम कधी होतो आणि आम्ही कधी घरी जातो असं सगळ्यांना वाटत असतं। तुमच्या जागी मी असलो तर मला पण तसंच वाटतं, परंतु काही गोष्टी सामाजिक कार्यात करत असताना थोडाफार हा उशीर होत असतो आणि हा तसाच आज उशीर झालेला आहे। आज आपण विश्वशांती बुद्ध विहार बहुद्देशीय स्मारक समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित झालेलो आहे। या बॅनरवर तीन ठिकाणी लिहिलेलं आहे, चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर, चलो संघ की ओर। ज्या उद्देशाने आपण इथं आज उपस्थित झालेलो आहे, मी चलो बुद्ध की ओर म्हणेल, चलो बुद्ध की ओर तुम्ही म्हणायचं, चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर तो चलो धम्म की ओर, चलो संघ की ओर और तो चलो संघ की ओर। सर्वप्रथम महागुरुणी गौतम बुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। आपल्यातला हा जोश असाच कायम राहावा। चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर, चलो संघ की ओर। मुद्दामून असं नारे देण्याचं हा कारण की आपल्या चेहऱ्यावरचे जे हास्य आता दिसतंय त्यामुळं थोडंफार बोलावं अशी एक आंतरिक मनात इच्छा झाली। कैलास भाऊ, एक दोनच मिनिटात मी माझं मनोगत संपवतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय घेऊन देत साहेब, या कार्यक्रमाला विशेष आवर्जून इथे उपस्थित असलेले कैलास भाई सुद्धा आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले गुलाबराव मोगरे काका, आमचे किसन मामा गवई, आमचे गवई सर, आमचे खरा सर, आमचे सरदार सर, आमचे युवाश्रमचे मोगरे सर, कार्यक्रम आमचा आहे, सर्व सर्व तेवत ठेवून काम करणारे आमचे भाऊ आदरणीय देवेंद्रजी गवई, त्यासोबत आमचे मामा भास्कर मामा गवई, त्यांची सर्व टीम ज्यामध्ये अशोकराव सरदार, भिकाजी गवई, वसंतराव गवई, प्रकाशजी अंबोरे आणि या सर्वांना अखंडपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सर्व धर्मपत्नी यांचे मी मनापासून स्वागत करते। मुद्दामून सांगावं असं वाटत की गजूभाऊ तुम्ही जी संकल्पना मनात ठेवली 1956 ला जेव्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांच्या सोबत जेव्हा ब्रह्मदीक्षा दिली, त्यानंतर आज 2022 म्हणजे 66 वर्षाचा काळ आणि या 66 वर्षाच्या काळामध्ये आपल्या धर्मासाठी काय केलं किंवा आपल्या आपल्या आपल्याला ज्या घडवल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून आपल्यासाठी काय केलं त्याची पुनरावृत्ती ही होणं फार गरजेची असते। मित्रांनो, मुद्दामून सांगावं असं वाटतं, पुनरावृत्ती करण्याचा हा मुद्दामून मानस असा की जेव्हा आर्य भारतात येण्यापूर्वी येथील मूल निवासीमध्ये अस्पृश्यता अजिबात पाळल्या जात नव्हती, परंतु जेव्हा आर्य आले आणि त्याच्यानंतर अस्पृश्यता निर्माण झाली, त्यामध्ये अस्पृश्यतामध्ये समाज व्यवस्था, जातीय व्यवस्था आणि त्यानंतर वर्ण व्यवस्था आली। वर्णव्यवस्थेमध्ये तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं असेल, बाबासाहेबांचं लहानपण हे ज्या वर्णव्यवस्थेमध्ये गेले, संघर्षामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत करून आपल्या समाजासाठी नवीन दिशा देण्याचा एक मनस्वी संकल्प केला आणि सतत अखंडपणे त्याच्यासाठी संघर्ष करत राहिले। मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीला घेतल्यात आलं होतं तेव्हाही त्यांना येवंदे साहेब विरोध करण्यात आला होता, केवळ हा त्या अस्पृश्यतेमुळे विरोध होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला खिशा देऊन हे अस्पृश्यता दूर करून बुद्ध धर्माची स्थापना केली. मित्रांनो, मुद्दामून बुद्ध धर्माची स्थापना केली, पण आज 66 वर्ष झाला तरी आपण आपल्या मनाला विचारा की बुद्ध धर्माची चळवळ आज आपण आपल्या पद्धतीने जोरात तेवत ठेवत आहे का? काही ठिकाणी ही चळवळ तेवत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु भविष्यात माणूस माणसाला माणसाचा माणसासारखं वागवणं, त्याला बंधुभावानं आपल्याशी एकमेकांशी वागवणं हीच बुद्ध धर्माची खरी शिकवण आहे. आणि या शिकवणीवर आपण भविष्यात मार्गक्रमण करूया. त्यासाठी सर्व उपासक उपासकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली उपकाराची परतफेड करायची असेल तर आपण 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे, अष्टांग मार्गाचा अवलंब केला पाहिजे. जे आज युवाश्रमच्या महिलांनी त्या दुसऱ्या बुद्ध विहाराच्या लोकांना मूर्ती दिली ती दानपारिमिता एकमेकांच्या मनात असली पाहिजे असं म्हणतात. देणाऱ्यांनी देत जावं, देणाऱ्यांनी दानी असावं, घेणाऱ्यांनी ऋणी असावं, आणि सदैव एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांविषयी पाणी असावं. आणि हेच प्रेम आपुलकीचं पाणी एकमेकांच्या डोळ्यात सदैव कायम ठेवून एकमेकांची आपण प्रेमाने वागूया. या बुद्ध धम्म ही चळवळ अखंडपणे तेवत ठेवूया एवढीच विनंती या प्रसंगी करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भीम.